नमस्कार सगळ्यांना मी अमोल अंतरकर द विनर स्टडी सेंटरच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा आपण कालच्या लेक्चरमध्ये एक महत्त्वाचा म्हणजे काल आपण जो व्हिडिओ टाकला होता बघा त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा तुमचा एक कंटेंट जो आहे बघा जो महाराष्ट्रातील घाटांच्या संदर्भात आहे तो मी क्लिअर केलेला आहे आणि आज पुन्हा एकदा एक नवीन कंटेंट त्या ठिकाणी आपण घेऊन येतो आहे जो प्रत्येक एक्झाममध्ये आपण अक्षरशः त्या राज्यसभेपासून तो वर्ग तीन वर्ग चारपर्यंत सर्व जर आपण एक्झामचा जर विचार केला बघा तर याच्यावरती एकतरी प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो बघा मग नेमका आजचा भाग कोणता आहे किंवा आजचा कंटेंट कोणता आहे हे तुम्हाला थमनेल पाहून त्या ठिकाणी पाठीमागे समजलं असेल बघा आपल्याला काय करायचं या ठिकाणी भारताच्या ज्या सीमा आहेत ह्या सीमेसंदर्भात काय करू बघा आपण आजच्या या भागामध्ये चर्चा करूया मग पहिला तुमचा मुद्दा क्लिअर पाहिजे बघा जर आपण आपल्या भारताच्या सीमा जर पाहिल्या तर बघा एक गोष्ट या ठिकाणी कन्फर्म लक्षात ठेवला आपल्या भारत देशाला एकूण दोन प्रकारच्या सीमा या ठिकाणी लागलेल्या आहेत किती प्रकारच्या बोललो मी दोन प्रकारच्या आता लक्ष द्या मग आता ह्या दोन प्रकारच्या ज्या सीमा आहेत त्या नेमक्या कशा आहेत किंवा कोणत्या देशाच्या आहेत कोणत्या राज्याला त्या ठिकाणी लागल्यात सविस्तर आपण चर्चा करूया मग पहिला भाग या ठिकाणी लक्षात ठेवचे बघा ह्या दोन प्रकारच्या सीमा त्यापैकी पहिली आहे जिला आपण त्या ठिकाणी भू सीमा म्हणूया काय बोललो बघा भूसीमा आणि अजून एक सीमा आहे बघा जिचं नाव लक्षात ठेवचे आपण जिला त्या ठिकाणी जल सीमा म्हणूया ओके चला मग आता दोन मिनटं लक्ष द्या बघा जर आपण आपल्या या ठिकाणी जर भूसीमेचा जर विचार केला तर बघा ही भूसीमा भारताला जी आहे बघा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे सात देश आहेत या सात देशांची भूसीमा ही त्या ठिकाणी भारताला लागलेली आहे मग आता ते, ते सात देश कोणते प्रत्येक देशासोबत नेमकी किती किलोमीटरची भूसीमा आहे आपण ते पुढे पाहूया आता फक्त सुरुवात आपण त्या ठिकाणी करूया मग पहिला भाग लक्षात ठेवला बघा भारताला त्या ठिकाणी एकूण सात देशांच्या सीमा पण कोणत्या भागात त्या ठिकाणी भूसीमा लागून आहेत जर तुम्ही जलसीमे संदर्भात जर बोलले बघा इथं भारताला त्या ठिकाणी एकूण सात जल सीमा या ठिकाणी लागून आहेत मग आता हे सात देश वेगळे इकडले पण त्या ठिकाणी सात देश वेगळे आहेत पण ते नंतर बघूया परंतु आता पहिला भाग लक्षात ठेवला भूसीमा आणि जल सीमा त्या ठिकाणी किती बघा एकूण सात सात देशांना या ठिकाणी लागलेल्या आहेत मग आता जर तुम्ही या संदर्भात जर बोलले तर ह्या सात देशांच्या सीमा नेमकं भारतातील किती राज्यांना लागून आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे मग आपल्या भारतामध्ये आपण जर बघितलं बघा सोळा राज्य आणि दोन त्या ठिकाणी केंद्र शासित प्रदेश आहेत यांना या सात देशांच्या सीमा या ठिकाणी लागून आहेत जर आपण या जलसीमेचा विचार केला बघा इथं पण लक्षात ठेवला हो जर या सात देशाच्या जलसीमा किंवा भारताची एकूण जी जलसीमा आहे ती जर आपण पाहिलं तर लक्षात ठेव हो, चला बघा ही आहे त्या ठिकाणी एकूण नऊ राज्यांना संलग्न आहे किती बोललो मी नऊ राज्य आता एक दोन मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या म्हणजे सोळा राज्यांना या ठिकाणी भूसीमा आणि नऊ राज्यांना काय त्या ठिकाणी जलसीमा आणि सोळा आणि नऊ हे जर आपण त्या ठिकाणी जर पाहिलं बघा तर एकूण त्या ठिकाणी राज्य तुमचे किती झाले बघा पंचवीस राज्य पण आता एक दोन मिनिटं लक्ष द्या मग ह्या पंचवीस राज्यापैकी दोन राज्य असे आहेत जसं बघा गुजरात राज्य या गुजरात राज्याला पण आहे आणि भूसीमापन आहे त्यानंतर जर आपण बघितलं मग म्हणजे आपण काय केलं बघा गुजरात के के है। है के के त्या ठिकाणी इथं पण काउंट केलंय इथं पण काउंट केलेलं आहे अजून एक राज्य आहे बघा तसंच या ठिकाणी पश्चिम बंगाल नावाचं राज्य इथं पण काउंट केलंय आणि इथं पण काउंट केलेलं आहे त्यामुळे ह्या पंचवीस मधनं काय करू आपण दोन राज्य त्या ठिकाणी मायनस करूया म्हणजे लक्षात ठेवताला किती राहिले तुमचे या ठिकाणी तेवीस राज्य मग आता आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या भारतामध्ये जर अठ्ठावीस या ठिकाणी जर घटक राज्य आहेत तर अठ्ठावीसपैकी तेवीस राज्य गेले राहिले त्या ठिकाणी तुमचे पाच राज्य म्हणजे आपण जर एकंदरीत जर विचार केला तर लक्षात ठेवतो बघा भारतातील या पाच राज्यांना कोणत्याही देशाची जलसीमा पण नाही आणि कोणत्याही देशाची काय बघाय ठिकाणी भूसीमा पण नाही आता बघूया आपण कोणते पाच राज्य आहेत वगैरे सगळं आपण त्या ठिकाणी डाटा क्लिअर करूया फक्त आता ही एक बेसिक माहिती या ठिकाणी आपल्याकडे असणं आवश्यक आहे मग आता सुरुवात आपण करू बघाय त्या ठिकाणी ह्या भारताच्या भूसीमेपासून मग पहिला तर मुद्दा आपला क्लिअर पाहिजे बघा की भारताची जी भूसीमा आहे ती नेमकं एकूण किती किलोमीटरची आहे ती एक आपली पहिली संकल्पना क्लिअर पाहिजे मग आता जर आपण भारताच्या एकूण जर भूसीमे संदर्भात जर बोललो बघा तर भारताची एकूण भूसीमा या ठिकाणी पंधरा हजार दोनशे किलोमीटरची आहे ही एक वेगळी संकल्पना आपली क्लिअर पाहिजे मग आता ही पंधरा हजार दोनशे किलोमीटरची भूसीमा मी तुम्हाला मगाशी बोललोय या ठिकाणी जवळजवळ सात देशांसोबत संलग्न आहे आणि भारतातील सोळा राज्य आणि दोन त्या ठिकाणी प्रदेशांसोबत काय बघा या ठिकाणी संलग्न आहे मग आता आपण काय करू बघा सुरुवातीला देशांच्या बद्दल या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया मग पहिला भाग लक्षात ठेवला आपण जर पाहिलं मग या ठिकाणी हे सात देश कोणते की ज्या सात देशांच्या सीमा या ठिकाणी भारताला लागून आहेत आपण त्याच्याबद्दल बोलूया मग चला आता लक्ष द्या बघा आपण जर भारताच्या उत्तरेकडे गेलो तर या उत्तर दिशेला या ठिकाणी चीन देश आहे याची सीमा त्या ठिकाणी भारतासोबत संलग्न आहे आपण जर थोडंसं जर पुढं गेलो बघा चीननंतर त्या ठिकाणी सरळ लक्षात ठेवला नेपाळ आहे याची पण सीमा त्या ठिकाणी भारतासोबत संलग्न आहे नेपाळच्या थोडंसं आपण जर पुढं गेलो तर लक्षात ठोचला बघा भूटान आहे याची पण सीमा त्या ठिकाणी भारतासोबत संलग्न आहे त्यानंतर बघा भारताच्या पूर्वेकडं दोन देश आहेत त्यापैकी पहिला देश आपण जर बघितला तर बघा बांगलादेश आहे याची पण सीमा त्या ठिकाणी भारतासोबत संलग्न आहे आणि अजून एक लक्षात ठोचाल बघा म्यानमार नावाचा देश आहे याची पण त्या ठिकाणी काय बघा या ठिकाणी भूसीमा भारतासोबत संलग्न आहे एकूण जर आपण बघितलं तर पंधरा हजार दोनशे किलोमीटरची भूसीमा ही या सात देशांसोबत काय बघा या ठिकाणी संलग्न असलेली आपल्याला पाहायला मिळते मग हे सात देश कोणते आपण त्यांच्याबद्दल बोलतोय उत्तरेकडे चीन आहे नंतर नेपाळ भूटान बांगलादेश आणि म्यानमार त्यानंतर जर तुम्ही थोडासा भारताच्या या वायव्य देशाला गेले बघा इथं पण दोन देश आहेत पैकी पहिला लक्षात ठेवचेला पाकिस्तान आहे यांची पण त्या ठिकाणी भूसीमा पाकिस्तानची भारतासोबत संलग्न आहे आणि अजून एक लक्षात ठेवला बघा अफगाणिस्तान आहेत या अफगाणिस्तानची पण भूसीमा या ठिकाणी भारतासोबत काय बघा या ठिकाणी संलग्न आहे म्हणजे सरळ सरळ ह्या सात देशांच्या सीमा भारताशी या ठिकाणी संलग्न आहेत चीन नेपाळ भूटान बांगलादेश म्यानमार त्यानंतर पाकिस्तान आणि काय बघा अफगाणिस्तान मग आता या ठिकाणी आपण जर पाहिलं ह्या सात देश मग यात या सात देशांच्या नेमकं किती किलोमीटरच्या भूसिमा या ठिकाणी भारतासोबत संलग्न आहेत आपण त्याच्याबद्दल बोलूया मग पहिला भाग लक्षात ठेवचे बघा आपण जर या ठिकाणी क्रमाने जर पाहिलं तर या चीन देशाची भारतासोबत एकूणची जी भूसीमा आहे ती लक्षात ठेवचे तीन हजार नऊशे सतरा किलोमीटर आहे त्यानंतर बघा आपण जर सेकंड नेपाळबद्दल जर बोललो बघा जवल जवल मा या भारता सल्लग ना है। नंतर तर बगा है या नेपाळची जवळजवळ सतराशे बावन्न किलोमीटरची भूसीमा या ठिकाणी भारतासोबत संलग्न आहे नेपाळच्या नंतर आपण जर पाहिलं तर बघा भूटान आहे या भूटानची एकूण भूसीमा आपल्या भारतासोबत बघा त्या ठिकाणी पाचशे सत्याऐंशी किलोमीटरची आहे त्यानंतर सेकंड जर आपण बघितलं बघा बांगलादेश आहे काय बोललो बघा बांगलादेश या बांगलादेशाची जवळजवळ चार हजार शहाण्णव किलोमीटरची भूसीमा ही भारतासोबत संलग्न आहे बांग्लादेशाच्या नंतर आपण जर पाहिलं तर म्यानमार आहे बघा या म्यानमारची चौदाशे अठ्ठावन्न किलोमीटरची भूसीमा ही त्या ठिकाणी भारतासोबत संलग्न आहे आणि त्यानंतर जर आपण बघितलं बघा तर पाकिस्तान आहे या पाकिस्तानची तीन हजार तीनशे दहा किलोमीटरची भूसीमा ही भारतासोबत संलग्न आहे आणि पाकिस्तानच्या नंतर आपण जर पाहिलं बघा तर अफगाणिस्तान आहे आणि या अफगाणिस्तानची एकूण भूसीमा ही ऐंशी किलोमीटरची आहे जी भारतासोबत काय बघा त्या ठिकाणी संलग्न आहे ही जर पूर्णपणे जर आपण बेरीज केली बघा तर आपला उत्तर आहे त्या ठिकाणी सरळ पंधरा हजार दोनशे म्हणजे पंधरा हजार दोनशे किलोमीटरची भूसीमा ही, ही तुम्हाला या ठिकाणी सरळ काय बघा भारताचे हे जे इतर देश आहेत म्हणजे या इतर देशांच्या सीमा ह्या भारतासोबत त्या ठिकाणी सरळ पंधरा हजार दोनशे किलोमीटरची भूसीमा ही भारतासोबत संलग्न असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघा ओके कन्फर्म त्या ठिकाणी लक्षात ठेवू चला आता अजून एक थोडासा मुद्दा असा आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी थोडासा गोंधळ उडतो बघा कि जो की जे आपण रेफरन्स बुक बऱ्यापैकी जे यूज करतो त्याच्यामध्ये काय केलं बघा लक्षात हो चला अफगाणिस्तानची जी भूसीमा आहे ती त्या ठिकाणी एकशे सहा किलोमीटरची तुम्हाला बऱ्यापैकी दिलेली आहे किती बोलले एकशे सहा किलोमीटर पण ज्यावेळेस आपण हे टोटल कॅल्क्युलेशन करतो बघा जर आपण अफगाणिस्तानला एकशे सहा जर त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं तर आपलं त्या ठिकाणी फायनल आन्सर पंधरा हजार दोनशे येत नाही आहे मग लक्षात हो चला इथं जर आपण बघितलं तर अफगाणिस्तानची ऐंशी किलोमीटरची भूसीमा ही भारतासोबत संलग्न असलेली आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते हा पहिला मुद्दा आपला या भागामध्ये क्लिअर पाहिजे बघा ओके मग आता लक्ष द्या मग आता तुम्हाला मग बोललोय मी की ही जे सात देश आहेत या सात देशांच्या सीमा भारतातील एकूण त्या ठिकाणी सोळा राज्य आणि दोन केंद्र शासित प्रदेशांना काय बघा या ठिकाणी लागून आहेत मग आता हे सोळा राज्य कोणते ते पण आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे मग सुरुवात आपण त्या ठिकाणी एका एका एक राज्याला करू बघा आपण सुरुवात करू या त्या ठिकाणी चीन देशापासून काय बोललो बघा चीन जर आपण चीनचा जर विचार केला तर लक्षात ठेव हो चला बघा ह्या चीन सोबतची एकूण भूसीमा तुम्हाला मग बोलली मी ती आहे बघा तीन हजार नऊशे या ठिकाणी किती सतरा किलोमीटरची आहे मग आता जर आपण आपल्या भारतातील राज्यांच्याबद्दल जर बोललो बघा तर लक्षात हो चला या चीन सोबत या ठिकाणी अरुणाचल प्रदेश नावाचं राज्य आहे की या राज्याची त्या ठिकाणी सीमा संलग्न आहे अरुणाचल प्रदेश नंतर जर आपण बघितलं बघा तर हिमाचल प्रदेश आहे ओके या हिमाचल प्रदेशाची पण सीमा त्या ठिकाणी ह्या सरळ चीनसोबत संलग्न असले आपल्याला पाहायला मिळते बघा हिमाचल प्रदेशच्या नंतर उत्तराखंड आहे आणि अजून एक लक्षात ठेचावलं बघा या ठिकाणी सिक्कीम नावाचं राज्य आहे म्हणजे सरळ सरळ जर आपण बघितलं सिक्कीम आणि कोणतं बोललं बघा मी उत्तराखंड या राज्याची सीमा तुम्हाला या चीनसोबत पाहायला मिळते आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे बघा थोडंसं कंसामध्ये घेतो मी लडाख नावाचा ओके म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं बघा तर चीनसोबत भारतातील एकूण या चार राज्यांची जी सीमा आहे ती असले मिलते बगा। त्या ठिकाणी तुम्हाला संलग्न असलेले पाहायला मिळते बघा चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश त्यानंतर जर आपण बघितलं बघा पुढचा जो देशा देशा आपन और आहे देश आहे त्या देशाबद्दल आपण बोलूया आणि तो आहे बघा त्या ठिकाणी नेपाळ देश कोणता बोललो आहे नेपाळ आता तुम्हाला मगाशी सांगितले मी या नेपाळसोबत त्या ठिकाणी भारताचा जर आपण विचार केला तर सतराशे बावन्न किलोमीटरची सीमा या ठिकाणी संलग्न आहेत मग आता इथं जर तुम्ही राज्यांचा जर विचार केला तर बघा नेपाळसोबत भारतातील जे काही राज्य आहेत ज्यांच्या सीमा या ठिकाणी लागलेले ला आहेत त्यापैकी पहिलं राज्य लक्षात टोचाला म्हणजे आता एक एक राज्यांच्याबद्दल आपण बोलूया सिक्कीम राज्याची सीमा नेपाळसोबत आहे बघूया सिक्कीमच्या नंतर जर आपण बघितलं तर बिहार राज्य आहेत या बिहार राज्याची पण सीमा या ठिकाणी तुम्हाला नेपाळसोबत पाहायला मिळते त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा तर उत्तराखंड नावाचं राज्य आहे ओके या उत्तराखंड राज्याची पण सीमा आपल्याला सिक्कीमसोबत पाहायला मिळते त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा तर उत्तर प्रदेश नावाचं राज्य आहे याची पण सीमा त्या ठिकाणी तुम्हाला या नेपाळ सोबत पाहायला मिळते आणि या उत्तर प्रदेशच्या नंतर जर आपण बघितलं बघा तर सरळ सरळ लक्षात ठेवला एक पश्चिम बंगाल नावाचं राज्य आहे या पश्चिम बंगालची पण सीमा आपल्याला नेपाळ सोबत पाहायला मिळते त्यानंतर तिसरा जर आपण क्रमांक बघितलं बघा तर भूटान आहे या भूटानसोबत भारताची मागाशी तुम्हाला बोलले मी पाचशे सत्याऐंशी किलोमीटर सीमा काय बघा या ठिकाणी संलग्न आहे मग आता ही पाचशे सत्याऐंशी किलोमीटरची सीमा नेमकं भारतातील किती राज्यांना तर चार राज्य आहेत अरुणाचल प्रदेश आसाम सिक्कीम आणि पश्चिम बंगाल चला पहिलं आहे बघा त्या ठिकाणी अरुणाचल प्रदेश ओके थोडासा मी लिहितो बघा अरुणाचल प्रदेश आहे त्यानंतर दोन नंबर जर आपण बघितलं बघा सिक्कीम आहे ओके त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा अरुणाचल प्रदेश सिक्कीम त्यानंतर सरळ लक्षात ठेवला पश्चिम बंगाल म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे राज्यांची जी नावं आहेत ही नावं त्या ठिकाणी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे अरुणाचल प्रदेश सिक्कीम आहे ओके okay, त्यानंतर सरळ सरळ लक्षात काय बघा पश्चिम बंगाल आहे आणि अजून एक राज्य आपल्याला माहित पाहिजे बघा आणि ते आहे त्या ठिकाणी उत्तर प्रदेश नावाचं राज्य कोणता बोललोय उत्तर प्रदेश पुढं आता बघा त्यानंतर पुढचा जो देश आहे तो देश लक्षात ठोचला बघा बांगलादेश आहे कोणता बोललोय मी बांगलादेश भारताची सर्वाधिक भूसीमा ही जर कोणत्या राज्यासोबत असल कोणत्या देशासोबत असल तर तो देश लक्षात टोचला बघा बांगलादेश आहे मग या बांगलादेशाचा जर आपण विचार केला बघा तर आसाम आहे मेघालय आहे मिझोराम आहे ओके एक एक राज्य आपण लिहूया एक नंबर आपण जर बघितलं बघा आसाम आहे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर, तर मेघालय नावाचं राज्य आहे आसाम मेघालय त्रिपुरा ओके अजून एक लक्षात टोचायला बघा पश्चिम बंगाल आहे म्हणजे एक एक राज्यांची नावं आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे ओके किती झाले आसाम मेघालय त्रिपुरा पश्चिम बंगाल आणि अजून एक लक्षात ठेचावला बघा एक आहे त्या ठिकाणी आसाम मेघालय त्रिपुरा पश्चिम बंगाल आणि मिझोरम नावाचं राज्य आहे म्हणजे या जवळजवळ आपण जर बघितलं बघा तर पाच राज्यासोबत तुम्हाला या ठिकाणी बांगलादेशाची जी भूसीमा आहे ही भूसीमा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते म्यानमारसोबत आपण जर विचार केला तर चौदाशे अठ्ठावन्न किलोमीटरची भूसीमा आहे आणि म्यानमारसोबत बघा अरुणाचल प्रदेश मणिपूर मिझोराम आणि नागालँड ओके okay, चला अरुणाचल प्रदेश आहे त्यानंतर आपण जर बघितलं बघा पुढचं एक राज्य लक्षात ठेवला मणिपूर आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर मिझोरम नावाचं एक राज्य आहे आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा तर नागालँड तर सरळ सरळ लक्षात ठेवचे हो या ठिकाणी हे जे चार राज्य आहेत यांची सीमा त्या ठिकाणी तुम्हाला ह्या म्यानमारसोबत संलग्न पाहायला मिळते त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा पाकिस्तान नावाचा राज्य देश आहे या पाकिस्तानसोबत सरळ तीन हजार तीनशे दहा किलोमीटरची भूसीमा या ठिकाणी भारतासोबत संलग्न आहे बघा मग आपण जर बघितलं तर बघा गुजरात आहे राजस्थान आहे आणि पंजाब ओके चलो गुजरातची सीमा त्या ठिकाणी पाकिस्तानसोबत संलग्न आहे गुजरातनंतर लक्षात चला राजस्थानची सीमा या ठिकाणी पाकिस्तानसोबत संलग्न आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा पंजाबची सीमा ही त्या ठिकाणी पाकिस्तानसोबत संलग्न आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा लडाख हा त्या ठिकाणी केंद्र शासित प्रदेश आहे आणि अजून एक लक्षात ठोचाला बघा जम्मू काश्मीर यांची पण सीमा त्या ठिकाणी काय ह्या पाकिस्तानसोबत संलग्न आहे बघा ओके आणि सर्वात शेवटी जर आपण बघितलं तर लक्षात ठोचाला बघा सातव्या क्रमांकाला आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तानसोबत भारतातील कोणत्याही राज्याची सीमा संलग्न नाही आहे हा राज्य बोलले बरं की मी केंद्र शासित प्रदेश आहे आणि तो लक्षात ठोचाला कोणता बघा त्या ठिकाणी लडाख म्हणजे सरळ सरळ आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की हे सोळा राज्य आता काही त्याच्यामध्ये बरेचसे या ठिकाणी डबल पण आलेले आहेत जसं बघा अरुणाचल प्रदेश त्या ठिकाणी डबल आहे सिक्कीम आहे बरोबर आहे का नाही त्यानंतर मेघालय वगैरे आहे पश्चिम बंगाल आहेत पण हे आपल्याला कधी कधी काय होतं माहिती आहे का डायरेक्ट परीक्षेमध्ये प्रश्न असतो कोणत्या राज्यासोबत या ठिकाणी कोणत्या देशाची सीमा आणि ते किती किलोमीटर आहे ते एक आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मग चीनसोबत आपण जर पाहिलं बघा तीन हजार नऊशे सतरा नेपाळसोबत पंधरा हजार स सतराशे बावन्न आहेत भूटानसोबत बघा पाचशे सत्त्याऐंशी आहे बांगलादेश त्या ठिकाणी चार हजार शहाण्णव म्यानमार चौदाशे अठ्ठावन्न पाकिस्तान तेहतीस दहा आणि अफगाणिस्तान किती बघा तर एका ऐंशी आणि हे राज्य आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे एकूण भूसीमा भारताची आपण जर पाहिली लक्षात ठेवला बघा ही त्या ठिकाणी किती आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटरची भूसीमा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जी लक्षात ठेवला सोळा राज्य आणि दोन केंद्र शासित प्रदेशांना काय बघा या ठिकाणी संलग्न आहे ओके चलो आता म्हणजे इथं कधी कधी काय होतं माहिती आहे का जसं बघा लडाख इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे परंतु लक्षात ठेवला हो फायनली आपण जर बघितलं बघा ह्या लिस्टमध्ये तुम्हाला दोनच त्या ठिकाणी केंद्र शासित प्रदेश पाहायला मिळतील लडाख आणि कोणता बघा जम्मू काश्मीर म्हणून मग असे बोललो मी की सोळा राज्य आणि दोन केंद्र शासित प्रदेश इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना आता यापुढं बघा सेकंड आपण त्या ठिकाणी बोलूया भारताच्या जल सीमेसंदर्भात आता आपण या ठिकाणी भूसीमा पाहिली आता आपण भारताची काय बघा ही जी जल सीमा आहे या जल संदर्भात त्या ठिकाणी बोलणार आहोत मग आता जर आपण भारताच्या जलसीमेचा विचार केला बघा तर ही जलसीमा जगातील एकूण त्या ठिकाणी सात देशांना संलग्न आहे किती बोललोय मी सात देश मग आता हे सात देश कोणते चला या इकडे पुन्हा आपल्याला हे सात देश है, है, त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा त्यामध्ये आपण जर पाहिलं बांगलादेश आहे म्यानमार आहे दोन इथं आले त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा अजून लक्षात ठेवला इथं एक देश त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल इंडोनेशिया इंडोनेशियासोबत पण आपल्या त्या ठिकाणी तुम्हाला काय पाहायला मिळते बघा ही जी जलसीमा आहे ही जलसीमा त्या ठिकाणी पाहायला मिळते इंडोनेशिया त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा तर थायलंड आहे या थायलंडसोबत पण आपल्या त्या ठिकाणी जलसीमा पाहायला मिळते त्याच्यानंतर आपण जर पाहिलं बघा तर श्रीलंका आहे या श्रीलंकेसोबत पण आपल्या त्या ठिकाणी जलसीमा आहे आणि इकडे जर आपण आलो बघा तर लक्षात ठेवचा मालदीव आहे या मालदीवसोबत पण आपले काय बघा या ठिकाणी जल सीमा आहे म्हणजे बघा बांगलादेश म्यानमार एक दोन तीन चार पाच सहा आणि किती भाग आहे त्या ठिकाणी सात तर या सात देशांसोबत आपली भारताची जी जलसीमा आहे ही जलसीमा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते मग आता ही जलसीमा आहे किती किलोमीटरची आपण त्याच्याबद्दल बोलूया मग पहिला एक भाग लक्षात ठेवचे बघा आपण जर भारताच्या या जलसीमेसंदर्भात जर बोललो तर इथं दोन भाग आहेत तुमचे एक पहिला मुद्दा लक्षात ठेवचे बघा ज्याला आपण मुख्य भूमी म्हणतो बघा काय बोललो मी मुख्य भूमी आता ही जी मुख्य भूमी आहे ह्या मुख्य भूमीचा एकूण समुद्रकिनारा आपण जर पाहिलं बघा तर तो आहे त्या ठिकाणी सहा हजार शंभर किलोमीटर किती बोलले सहा हजार शंभर किलोमीटर आणि जर आपण भारतातील हे जे बेटं आहेत या बेटांचा जर विचार केला तर या बेटांचा एकूण समुद्रकिनारा आहे बघा चौदाशे सतरा किलोमीटर म्हणजे सरळ सरळ भारताचा एकूण आपण ज्याला म्हणूया समुद्रकिनारा हा जर किती असेल तर ते तुम्हाला माहीत आवश्यक आहे भारताचा एकूण समुद्रकिनारा सात हजार पाचशे सतरा किलोमीटरचा आहे जे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे आणि हा सात हजार पाचशे सतरा किलोमीटरचा समुद्रकिनारा भारतातील एकूण नऊ राज्यांना आणि दोन बेटांना संलग्न आहे दोन बेट आणि किती बघा नऊ राज्य आणि नऊ राज्य आणि दोन बेटांचा जर आपण विचार केला तर यापैकी एकूण आठशे त्र्याहत्तर जिल्हे आहेत की या त्र्याहत्तर जिल्ह्यांना भारतामध्ये काय लागला बघा या ठिकाणी समुद्रकिनारा लागलेला आहे ती एक तो एक भाग लक्षात टोचला आता काय करू बघा आपण ह्या राज्यांचा विचार करूया दोन मिनिटं लक्ष द्या काय सांगतोय आता जर आपण बघितलं बघा मग आता भारताचा जर आपण ह्या नऊ राज्यांचा विचार केला की ज्यांना फक्त काय बघा या ठिकाणी समुद्र किनारा लागलेला आहे आता लक्ष द्या मग बघा आपण जर बघितलं तर भारताच्या दक्षिणेकडं सरळ लक्षात ठेवला हिंदी महासागर आहे मग या हिंदी महासागराची पश्चिमेकडली शाखा म्हणजे बघा त्या ठिकाणी अरबी समुद्र आहे आणि हिंदी महासागराची आपण जर पूर्वेकडल्या शाखेचा विचार केला बघा तर लक्षात ठेवला ती आहे त्या ठिकाणी बंगालचा उपसागर आता थोडं लक्ष द्या काय बोलतो मी मग हे नऊ राज्य कोणते ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मग आता एकंदरीत आपण जर बघितलं बघा तर अति या भागात आपण जर गेलो तर इथं तुम्हाला गुजरात पाहायला मिळते गुजरातच्या खाली बघा महाराष्ट्र आहे नंतर गोवा है, नंतर है, केरल। केरल नंतर आहे नंतर त्या ठिकाणी कर्नाटक आहे आणि पुढचं लक्षात ठेवतात कोणतं बघा केरळ केरळच्या नंतर आपण जर पाहिलं तर तामिळनाडू आहे आंध्र प्रदेश आहे ओडिसा आहे आणि कोणतं बघा त्या ठिकाणी इथं सरळ आहे पश्चिम बंगाल नावाचं राज्य कोणतं बोललं मी पश्चिम बंगाल थोडंसं नावं देऊन टाकू आपण थोडंसं आता जागा नसल्यामुळं फक्त एक शॉर्टकटमध्ये येतो लक्षात ठेवचा हे आहे बघा गुजरात गुजरातच्या खाली एम एच म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या खाली या ठिकाणी गोवा या गोव्याच्या जर आपण खाली आलो बघा इथं लक्षात ठेचाला कर्नाटक आहे आणि या कर्नाटकच्या जर आपण या भागात गेलो तर केरळ नावाचं राज्य आहे केरळच्या नंतर जर आपण बघितलं बघा बग टी एन म्हणजे इथं तामिळनाडू आहे त्यानंतर ए पी म्हणजे बघा आंध्र प्रदेश आहे त्यानंतर इथं आहे बघा ओडिसा आणि इथं पी बी म्हणजे लक्षात ठेवला काय बघा पश्चिम बंगाल थोडं शॉर्टकट मध्ये दिलेले जागे अभावी हे राज्य लक्षात ठेवला त्यानंतर बघा इकडे जर आपण बघितलं तर अरबी समुद्रामध्ये एक बेटांचा समूह आहे अरबी समुद्रामध्ये आणि त्या समूहाचं नाव लक्षात ठेवला बघा लक्षद्वीप बेट समूह काय बोलले मी लक्षद्वीप इथं घेतो थोडंसं अलीकडं म्हणजे आपल्याला ती लिहायला सोपं जाईल जरा इकडे देतो मी इथं बेटांचा समूह कोणता आहे बघा तो आहे त्या ठिकाणी लक्षद्वीप बेट समूह आणि जर आपण बंगालच्या जर उपसागरामध्ये गेलो तर बघा बंगालच्या उपसागरामध्ये अजून तुम्हाला एक बेटांचा समूह पाहायला मिळतो बघा तो लक्षात ठेवला अंदमान निकोबार काय बोललो मी अंदमान निकोबार हा बेट समूह मग आता लक्ष द्या हा समुद्र किनारा नेमकं कोणत्या राज्याला किती लागलाय ते आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा आपण जर गुजरात राज्याचा विचार केला तर गुजरात राज्याचा एकूण जो समुद्र किनारा आहे इथले तुम्ही तो लक्षात ठेवचा तो किती आहे बघा सतराशे किलोमीटर त्यानंतर महाराष्ट्राचा एकूण समुद्रकिनारा सातशे वीस किलोमीटर आहे गोव्याचा आहे बघा एकशे तेरा त्यानंतर कर्नाटकचं जर आपण बघितलं बघा दोनशे अठ्ठावन्न आहे आणि केरळचा जर आपण एकूण समुद्रकिनारा जर पाहिला तर तो लक्षात ठेवला किती बघा तर तो आहे त्या ठिकाणी पाचशे बासष्ट किलोमीटर किती बोललो मी पाचशे बासष्ट म्हणजे सरळ सरळ तुम्हाला या ठिकाणी हे जे राज्य आहेत आणि त्या राज्याला लागलेला हा जो काही समुद्रकिनारा आहे त्याबद्दलची आपल्याला माहिती या ठिकाणी असणं आवश्यक आहे बघा ठीक आहे चला या थोडंसं पुढं बघा नंतर आपण जर तामिळनाडूबद्दल बोललो तर तामिळनाडूचा एकूण समुद्रकिनारा नऊशे सात किलोमीटर आहे आंध्र प्रदेशचा एकूण समुद्रकिनारा एक हजार अकरा किलोमीटरचा आहे त्यानंतर बघा आपण जर ओडिसाचा जर विचार केला ओडिशा चारशे सत्तावन्न आणि पश्चिम बंगाल आहे बघा तीनशे चौऱ्याहत्तर चारशे सत्तावन्न आणि पश्चिम बंगाल किती बोललो बघा मी तीनशे चौऱ्याहत्तर बोललोय आता एक दोन मिनटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या काय सांगतोय बघा जर आपण हे टोटल जर कॅल्क्युलेशन केलं तर याला म्हणायचं आहे या ठिकाणी मुख्य भूमी काय बोललो बघा मुख्य भूमी मग गुजरात सतराशे महाराष्ट्र सातशे वीस गोवा एकशे तेरा कर्नाटक दोनशे अठ्ठावन्न केरळ पाचशे साठ तमिळनाडू नऊशे सात आहे त्यानंतर बघा इकडे एक हजार अकरा ओडिसा चारशे सत्तावन्न आणि तिकडे पश्चिम बंगाल किती बघा तीनशे चौऱ्याहत्तर आता लक्ष द्या मग आता याला आपण मगाशी नाव काय दिलं बघा याला आपण बोललेलं आहे मुख्य भूमीचा एकूण समुद्रकिनारा मग आता लक्षात ठेव चला बघा जर आपण मुख्य भूमीच्या एकूण समुद्र किनाऱ्याबद्दल जर बोललो या दोघांची जर आपण बेरीज केली बघा म्हणजे इकडले पाच राज्य तिकडले चार राज्य तर ही तुमची बेरीज आली बघा सहा हजार शंभर किलोमीटर म्हणजे भारताच्या एकूण मुख्य भूमीचा समुद्रकिनारा किती आहे बघा सहा हजार शंभर किलोमीटर आता जर तुम्ही या मुख्य भूमीपासून थोडं दूर बेटांचा किनारा किनारा जर आपण समुद्रकिनारा पाहिला तर बघा लक्षद्वीप बेटाचा एकूण समुद्र किनारा आहे बघा या ठिकाणी एकशे बत्तीस किलोमीटर किती बोलले एकशे बत्तीस आणि जर तुम्ही या अंदमान बद्दल जर बोलले तर अंदमान निकोबार बेटाचा एकूण समुद्र किनारा आहे बघा या ठिकाणी बाराशे पंच्याऐंशी किलोमीटर मग आता एकशे बत्तीस आणि जर बाराशे पंच्याऐंशी हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं बघा तर हे आलो तुमचं चौदाशे सतरा किलोमीटर किती बोललो मी चौदाशे सतरा किलोमीटर म्हणजे मुख्य भूमीचा सहा शंभर किलोमीटर सहा हजार शंभर आणि बेटांचा किती बघा चौदा सतरा ही जर बेरीज आपण केली तर बेरीज लक्षात ठेवला सात हजार पाचशे किती बघा या ठिकाणी सतरा किलोमीटरचा हा जो काही समुद्रकिनारा आहे तो तुम्हाला या ठिकाणी आपल्या भारताला लागलेला पाहायला मिळेल तर सरळ आपल्याला एकूण जर तुम्ही भारताची जर तुम्हाला जलसीमा जर विचारली तर लक्षात ठेवला ती आहे बघा एकूण जर म्हणलं तर फॅनली एकूण आहे बघा सात हजार किती पाचशे सतरा आणि जर मुख्य भूमी जर म्हणलं तर लक्षात ठेव किती बघा त्या ठिकाणी सहा हजार शंभर किलोमीटर सहा हजार किती शंभर आता काय सांगतोय थोडंसं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या म्हणजे भारताची जी भूसीमा आहे बघा काय बोलले भारताची भूसीमा तर या भूसीमेची एकूण लांबी आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटर आणि भारताची जी त्या ठिकाणी जलसीमा आहे तर या सीमेची एकूण लांबी लक्षात ठेवला किती बघा एकूण बोलले मी सात हजार पाचशे सतरा किलोमीटर आता ही थोडीशी डिवायडेड आहे म्हणजे मुख्य भूमी आणि बेटांचा म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे आता काय बोलतो थोडस बोलण्याकडे लक्ष द्या बघा ह्या जो काही भूसीमा आहे बघा ही सोळा राज्य आता फक्त मी राज्याबद्दल बोलतो किती राज्यांना लागून आहे त्या ठिकाणी सोळा राज्य आणि जर तुम्ही जल सीमा जर बघितली ही किती राज्यांना लागून आहे बघा त्या ठिकाणी नऊ राज्य मग आता दोन मिनिटं लक्ष द्या झालंय काय म्हणजे गुजरात राज्य असं आहे भारतामधलं कोणतं बघा गुजरात आणि पश्चिम बंगाल लक्ष द्या मग त्या लिस्टमध्ये आहे म्हणजे दोन राज्य अशा आहेत गुजरात राज्य आणि कोणतं बघा त्या ठिकाणी पश्चिम बंगाल राज्य ह्या दोन राज्यांना जल पण आहेत आणि पण आहेत समजलं काय बोललो मी जल पण आहे आणि पण आहे मग काय करा या ठिकाणी सरळ जर आपण बघितलं तर सोळा आणि नऊ यांची आपण जर बेरीज केली बघा तर सोळाव मग अशी तुम्हाला बोलल्याप्रमाणे हे किती आलं बघा त्या ठिकाणी ही आली बेरीज आपले कॅल्क्युलेशन पंचवीस पण आता झालंय काय गुजरात आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांना जलसीमा पण आहे म्हणजे ते इकडे पण काउंट झालेत आणि भूसीमा पण आहे म्हणजे ते इकडे पण काउंट झालेत मग दोन राज्य काय करा बघा या ठिकाणी ह्या पंचवीसमधून मायनस करा राहिले त्या ठिकाणी तुमचे किती राज्य बघा हे राहिले त्या ठिकाणी तेवीस राज्य मग आता तेवीस राज्य हे भारतामध्ये असे आहेत अब 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 की त्यांना जल प्लस काय बघाय ठिकाणी आपण ज्याला म्हणूया भूसीमा या ठिकाणी सॉरी सरळ तेवीस राज्य असे आहेत की या तेवीस राज्यांना एक तर जलसीमा आहे किंवा एक तर काय ठिकाणी भूसीमा आहे पण आता आपण जर पाहिलं बघा सद्य परिस्थितीमध्ये अठ्ठावीस राज्य भारतामध्ये आहेत मग अठ्ठावीस पैकी तेवीस तिकडे इकडे गेले मग राहिले तुमचे किती राज्य बघा या ठिकाणी पाच राज्य मग भारतामध्ये हे पाच राज्य असे आहेत की ज्यांना जलसीमा पण नाही आणि त्यांना भूसीमा पण नाही मग त्यांना म्हणायचं बघा सरळ त्या ठिकाणी त्यांना बोलायचं भूवेष्टीत राज्य काय बोललो बघा त्यांना काय म्हणायचं भूवे राज्य म्हणजे असे राज्य की जे चारही बाजूने या ठिकाणी त्याच प्रदेशाच्या भू म्हणजे जमीन जमिनीने वेढलेले आहेत त्याच प्रदेशाच्या म्हणजे भारताच्या म्हणजे सरळ त्यांची सीमा इतर कोणत्याही राज्याला नाही आहे म्हणजे त्यांच्या चार चारही बाजूने फक्त भारताचीच जमीन आहे पाण्याचा संपर्कच नाही म्हणजे पाण्याचा काय विशेष देणार नाही या मग याला काय म्हणायचं बघा ठिकाणी याला म्हणायचं सरळ भूव्यवस्थित राज्य असे पाच राज्य आहेत मग ते हे पाच राज्य कोणते आपल्याला त्या राज्यांची जी नावं आहेत ही नावं त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे की त्या राज्यांना भूसीमापन नाही आणि काय बघाय त्या ठिकाणी जलसीमापन नाही मग त्यामध्ये तुमचं पहिलं राज्य आहे बघा मध्य प्रदेश आता आपण मगाशी जी लिस्ट बघितली त्या ब म्हणजे भूसीमेच्या राज्याची आणि सीमेच्या राज्याचे त्याच्यामध्ये मध्य प्रदेश राज्य नव्हतं बघा त्याच्यानंतर दोन नंबर जर आपण बघितलं बघा दुसरं तुमचं या ठिकाणी राज्य आहे सरळ लक्षात ठेवचे छत्तीसगड राज्य की या छत्तीसगड राज्याला भूसीमा पण नाही आणि त्या ठिकाणी काय बघा जलसीमा पण नाही त्यानंतर तिसरं तुमचं राज्य आहे बघा झारखंड राज्य याला भूसीमा पण नाही आणि काय त्या ठिकाणी जलसीमा पण नाही आणि अजून एक लक्षात ठेवचे बघा एक आहे हरियाणा नावाचं राज्य याला जल प्लस भूसीमा नाही आणि अजून एक लक्षात ठेवचा मित्रांनो तर ते आहे तेलंगणा राज्य म्हणजे भारतामध्ये हे पाच राज्य असे आहेत की ज्याला कोणत्याही राज्य कोणत्याही म्हणजे भूसीमा पण नाही आणि जलसीमा पण नाही समजलं काय बोललो मी म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हे जे राज्य आहेत म्हणजे भूसीमा आणि जलसीमा ह्या संकल्पना त्या ठिकाणी आपल्या क्लिअर असणं आवश्यक आहे बघा ठीक आहे चलो अपेक्षा करतो छानपैकी समजलं असेल तुम्हाला आणि शेवटी फक्त एक दोन मिनटं घेतो बघा आगामी कालखंडामध्ये इथं एम पी एस सीच्या मार्फत दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या अनुषंगाने जेवढे काही त्या का ठिकाणी एक्झाम होणार आहेत तर त्या एक्झामसाठी आपण काय केलं बघा काही स्पेशली का त्या ठिकाणी बॅचेस सुरू केलेल्या आहेत त्यातली पहिली स्पेशल बॅच बघा इतिहास सेकंड लक्षात ठोचला भूगोल ही पण स्पेशल बॅच आहे आणि अजून एक स्पेशल बॅच आहे बघा त्या बॅचचं नाव लक्षात ठोचला समाजसुधारक ओके आता तसं जर विचार केला तर बघा हिस्ट्रीची त्या ठिकाणी जी फीस आहे नऊशे नव्याण्णव जॉग्राफी पण त्या ठिकाणी नऊशे नव्याण्णव आहे आणि समाजसुधारक चारशे नव्याण्णव आपण जर टोटली जर कॅल्क्युलेशन केलं तर हे होतं बघा त्या ठिकाणी पंचवीसशे रुपये ओके परंतु आपण सध्याला ह्या संपूर्णपणे ज्या बॅच आहेत बघा त्याच्यावरती ऑफर दिलेली आहे या ठिकाणी तुम्हाला पंचवीसशे रुपये भरण्याची गरज नाही आहे आपण फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये पे करून ह्या तीन विषयाच्या बॅचेस त्या ठिकाणी स्पेशली एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे जॉईन करू शकतो ठीक आहे त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा या ठिकाणी शिक्षक भरती जी आहे जी आगामी कालखंडामध्ये या ठिकाणी होणार आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तर शिक्षक भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही बघा आपण काय केले स्पेशल आपण जर पाहिलं बघा तर सामाजिक शास्त्र जे पेपर क्रमांक त्या ठिकाणी टूमध्ये आहेत आणि सेकंड अजून एक लक्षात ठोचला परिसर अभ्यास ओके जे त्या ठिकाणी पेपर क्रमांक काय बघा वनमध्ये आहे तर अशा ही पण बॅचेस आपल्या त्या ठिकाणी सुरू आहेत या दोन्ही पण बॅचची जी फीस आहे बघा ती लक्षात ठेवच्याला ही आहे नऊशे नव्याण्णव परंतु आपण सध्याला इथं ऑफरमध्ये ही फीस तुम्हाला फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपण त्या ठिकाणी जॉईन करू शकता आणि तिसरी एक बॅच आहे बघा डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जी त्या ठिकाणी पोलीस भरती पार पडली जाणार आहे ओके आगामी कालखंडामध्ये नऊ ते या ठिकाणी दहा हजाराची जी भरती आहे त्यासाठी स्पेशल इथं जी तुमची जी एसची बॅच आहे बघा ती पण सुरू झालेली आहे त्या पण बॅचची फीस लक्षात ठेवतो ना नऊशे नव्याण्णव रुपये आहे परंतु सध्याला डिस्काउंटमध्ये आपण तुम्हाला त्या ठिकाणी फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला ह्या बॅचेस उपलब्ध करून देतो आहे म्हणजे प्रत्येक बॅचवर डायरेक्ट पन्नास टक्के तुम्हाला सवलत त्या ठिकाणी भेटून जाईल ज्यांना ज्यांना या बॅचेस जॉईन करायच्यात ठीक आहे इथं तुम्हाला हा नंबर जो आहे नंबर प्रोवाइड करतो आहे बघा नव्याण्णव पंचाहत्तर पंचाहत्तर चोपन्न नव्याण्णव या नंबरवर आपण त्या ठिकाणी संपर्क करू शकता आणि ह्या बॅच त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे चलो तर थांबूया अपेक्षा करतो बऱ्यापैकी आपल्या त्या ठिकाणी सीमा ज्या आहेत ह्या तुमच्या क्लिअर झाल्या असतील आणि आपल्याला प्रत्येक एक्झाममध्ये ह्या सीमेवरती काय बघा आत्तापर्यंत प्रश्न विचारले गेलेले आहेत ओके तर थांबूया भेटू आपण डायरेक्ट आपल्या उद्याच्या अशाच त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र शुभ दिवस